नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मोठा वाद। कालपासून अजित पवार नॉट रिचेबल, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी वीडियोशॉर्टपर्यंत नक्की पहा, व्हिडिओवर लाईक करायला मात्र अजिबात विसरू नका। दरम्यान गेल्या काही दिवसापासून राज्यासह संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण विरोधी पक्षांकडून केंद्रातील मोदी सरकारला नाकेनऊ आणले आहे। मात्र या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवारांनी ऐनवेळी पलटी मारत आपल्या मित्रपक्ष असलेल्या देशातील संपूर्ण विरोधी पक्षांच्या विरोधात भूमिका घेत मित्रपक्षांना मोठा धक्का दिला आहे। त्यामुळे राजकोलतोमध्ये एकच खळबळ उडाली असून पवारांच्या या गुगलीची चर्चा संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे। दरम्यान काल मुंबईमध्ये शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्रित येत काल मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि यावेळेस बोलत असताना पवारांनी ही गुगली टाकल्यानं काँग्रेससह विरोधी पक्षांना मोठा धक्का बसला। परंतु पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील देखील अनेक मोठे नेते नाराज असून एवढंच नाही तर पवारांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे देखील नाराज असून त्यामुळेच अजित पवार काल दुपारपासून नॉट रिचेबल झाल्याची माहिती समोर आली आहे। एवढंच नाही तर विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी पुढील 2 दिवसाचे आपले संपूर्ण कार्यक्रम तडकाफडकी रद्द केले आहे। त्यामुळे राजकोलतोमध्ये एकच खळबळ उडाली असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये मोठे मतभेद आणि वाद निर्माण झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे। परंतु आता यासंदर्भात नेमकं स्वतः शरद पवार आणि अजित पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।